की टाइगर आहे, हे रस्त्यावरती झोपून आहे म्हणतात. या मग टायगर समोर आहे बोल. आणि आपल्याच साईडला आहे तुझे, आपल्याच साईडला येतो आहे संसाच्या जरा एवढा आहे बघा. हा बघा शार्दूल बघा काय बोलतो, गाडी बंद नका करू प्लीज. तर नो हे बघा सकाळचे वाजलेत 5:30 आणि गेट्स चालू झालेले आहेत. आणि काल काय झालं माहितीये मित्रांनो, सगळ्या जिप्सीज आतमध्ये इथे होत्या सफारीमध्ये. आणि इथे समोर हे बघा माझ्या बॅकग्राऊंडमध्ये छोट्या मटक्यांनी किल केलेली आणि तो संध्याकाळी 5:15 इथून चालत आला असा. हे बघा असा इथे थांबलेला, बराच वेळ थांबलेला इथे, या रोडवरती थांबलेला. आणि इथे जे काही इथे ड्रायव्हर जे होते इथे उभे, प्रायव्हेट गाडींचे जे ड्रायव्हर होते, जे हॉटेलपासून ते सफारी गेटपर्यंत टुरिस्टला सोडायला येतात, त्यांनी सगळ्यांनी पाहिला. जवळजवळ अर्धा तास होता इथे समोर आणि तो इथून असा 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 आतमध्ये गेला. आणि पीपल आर गेटिंग रेडी ओव्हर हियर. प्रमोद खटे. आणि आपलं नाव अनिल. अनिल, आपल्या सफारीला सुरुवात झालेली आहे. आणि कोण म्हणेल मित्रांनो, इथे टेम्परेचर 45 डिग्री पर्यंत जातं. कारण इथे इतकी थंडी वाजते ना, काल पाऊस पडलेला इथे. एप्रिलचा महिना चालू आहे आणि संध्याकाळभर पाऊस होता इथे. ताडोबा म्हटलं तर बांबू, एशियामध्ये सर्वात जास्त बांबू तुम्हाला ताडोबामध्येच मिळतील. बांबू म्हणजे इकडच्या लोकांचं एक कल्पवृक्षच झालेला आहे. कारण का इथे एकेकाळी ना असा दुष्काळ पडलेला, नशिबाने बांबूचं फ्लॉवरिंग झालेलं. आणि बांबू आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकदाच फ्लॉवरिंग करतं. आणि त्यावेळेला जेव्हा ही फ्लॉवरिंग झालेली तर लोकांनी त्या फुलांच्या भाज्या करून खाल्लेल्या, त्या बांबूच्या फ्लॉवरिंगचं जे सीड असतं त्या सीडच्या भाकऱ्या बनवून खाल्लेल्या अशी परिस्थिती होती इथे. याला गम ट्री म्हणतात, घोस्ट ट्री म्हणतात. गम ट्री यासाठी की याच्या सालापासून कॅप्सूल जे बनतं आपलं औषधाचं कॅप्सूल, त्या कॅप्सूलचं कवच बनलं जातं. आणि हे बघा रानडुक्कर बघा बाजूलाच आहेत. आणि कालपासून बघतोय आपण भरपूर प्रमाणात भेटतील. टायगरची फेवरेट किल. पण एक आहे की त्याची स्निफिंग सेन्स सॉलिड आहे. बरं, आता आपण इथे ना आपल्या मेन रोडवरनं लेफ्ट टर्न घेतलं आहे आणि हा वेगळाच रोड आहे. इथे आपल्याला झरणीची साईटिंग होऊ शकते. आणि वातावरण बघा मित्रांनो, आकाश बघा ना कसं झुंजू उंजू झालेलं आहे. आणि थोड्याच वेळात सनराईज होणार आहे. वॉच अ सनराईज वन्स अ इयर असं मी एका पुस्तकात वाचलेलं. आपण न कळत वर्षातनं किती वेळा असं सनराईज बघतो. फक्त 3 तास झोपलो, हार्डली 3 तास झोपलो असू. त्या रात्रीच्या गप्पा, धमाल मस्ती, पत्ते खेळत होतो, टायगरचे एक एक किस्से, सफारीचे एक एक किस्से चाललेले. म्हणता म्हणता झोपेपर्यंत 12:30 वाजले आणि सकाळी आम्ही 4:15 उठलो आहे. की सगळे फ्रेश वाटतं आहे बघा. ही बघा ही आमची मंडळी आणि हे आमचे ड्रायव्हर आणि हे आमचे गाईड. मला असं वाटतं की पावसाच्या वेळेला टायगरच्या मोमेंट्समध्ये थोडा फरक पडतो. पण इकडचे गाईड आम्हाला असं सांगत आहेत की उलटं सायटिंग वाढते पावसामुळे. कारण काय होतं की त्यांनी जी टेरिटरी मार्क केलेली असते काहीतरी थांबा, याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो. काहीतरी आहे हां, तर याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आमचे गाईड अनिल आम्हाला असं सांगत होते की काय होतं की पाऊस जेव्हा पडतो ना, तर टायगरनी जी आपली टेरिटरी मार्किंग करून ठेवलेली असते ते सगळं मिटून जातं. आणि आमच्याकडे बघतोय, थांबलो इथे आम्ही. आणि कसं ब्ल्यूइश कलरचं वाटतं बघा. आणि म्हणून ह्याला नील गाय म्हणतात. आणि हे वन ऑफ द स्पीशीज ऑफ अँटलोप्स, अँटलोप्स आणि अँटलर्स ह्या डिअर प्रजातीमध्ये येतात. अँटलोप्स त्यांचे शिंग कधी शिरेड करत नाहीत आणि अँटलर्स कसं वर्षातनं एकदा त्यांची शिंग ऑटोमॅटिकली पडतात. हे पगमार्क्स आहेत का हे खाली? हू मार्क्स आहेत, हू मार्क्स. ओके, झाडाझुडपांमध्ये तो त्याने त्याला प्रोटेक्ट करून घेतलं. त्याला असं वाटतं की आपण त्याचे प्रेडेटर्स आहोत. हां, हे नॅचरल वॉटर बॉडी आहे, नॉट आर्टिफिशियल क्रिएटेड. आणि इथे सनीला करकोचा दिसलेला आहे स्टॉक.
हे टायगर आहे, रस्त्यावरती झोपू नये म्हणतात. झोपलाय क्लिअर मित्रांनो, फोटो झालेत आमच्या कॅमेरामध्ये. गोप्रो मी झूम नाही करू शकत आहे. मेल आहे छोटा मटका आहे मित्रांनो, सी एम छोटा मटका. मोठा मटका आहे छोटा मटका नाही तो सी एम. मित्रांनो हा लास्ट चान्स होता आम्हाला सी एमला बघायचा, पण हा किती वेळ झोपून राहिला आता इथे माहीत नाही सर. का गुंड निघाली मित्रांनो, वाघाचं काय सांगता येत नाही. वाघ तो त्याच्या मर्जीने कुठेही जाऊ शकतो. खालती उतरून गेलं तरी हे त्यांनी मानवर केली आहे. परत झोपला मिळाला तुला? आमचे गाईड आम्हाला सांगतायत ना मस्तपैकी खाऊन पिऊन झोपलाय तो, आणि तो किती वाजता उठेल काही सांगता येत नाही. अगदी मागेच आहे आमच्या. गाईडचं असं म्हणणं आहे की ऊन आल्यावरती तो बाहेर येऊ शकतो, मुव्हमेंट करू शकतो, पण आता सकाळची वेळ आहे, ऊन तर नाही आहे. मित्रांनो बघा, जस्ट सनराईज झालेला आहे आणि इथे बघा जिप्सीज आहेत, थांबून राहिलेत असं म्हणजे अपेक्षा ठेवून आहेत की तो आत्ता उठेल आणि तो येईल. आणि त्याचं नाव आहे छोटा मटका. कोण म्हणेल तो छोटा आहे. यांना गाय यासाठी ह्यासाठी म्हणतात की यांची आहे ना, हे जेव्हा शेतात यायचे ना तेव्हा लोकांचं शेत खराब करायचे, म्हणजे शेत खाऊन टाकायचे. तर लोकांनी यांची शिकारी इतक्या प्रमाणात चालू केलेली ना की असं झालेलं की यांची आता प्रजातीच नष्ट होत चालली आहे. तर त्यावेळेला त्यांना एक रिस्पेक्ट मिळावा म्हणून गाय हे नाव दिलं जातं, नील गाय. नील गाय यासाठी म्हणतात की त्यांचा नर जो असतो तो ॲडल्ट झाल्यानंतर तो निळ्या रंगाचा दिसतो. हे बघा हे जिथे पुढे झाडाच्या मागे इथे दोन आहेत आणि मध्ये आम्ही होतो. लवकर ब्रेक घेतलाय आम्ही, आमचा ब्रेकफास्ट ब्रेक. भूक पण खूप लागलेली सकाळी. आम्ही ना पावणे चारला उठलो. पहिल्या तासाभराच्या आतच आम्हाला साइटिंग झाली छोटा मटक्याची. तर झोपलेला तो, त्यांनी ना 2 दिवस आधी इथे किल केलेली एक कॅटल मारलेलं, गाय का बैल काहीतरी मारलेलं त्यांनी, खाऊन तो झोपलेला. तर तो इतका गाढ झोपलेला ना, तुम्हाला सांगतो ना, शेपूट हलवं होती, कान सारखे असे फ्लटर होत होते त्याचे. आणि त्यांनी फक्त एकदाच फक्त मान वरती करून बघितलं आणि तो पुन्हा झोपला. जेव्हा त्यांनी मान वरती केली त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की तो उठेल, तर त्यांनी तसं काही केलं नाही, तो उठला आणि पुन्हा झोपला. तर इट्स बेटर टू मूव अहेड. आपण दुसरी टायग्रेस बघूया आपण, ते बबली. आणि दुसरी कोणती आहे, बबली आणि कुठली आहे, भानुसखिंडी. आपण त्यांच्या शोधात जाऊया. तर आपल्याबरोबर आहेत आपले गाईड आणि आपले ड्रायव्हर. तर काय सांगाल तुम्ही या जंगलाबद्दल आणि इकडच्या लाईफबद्दल? काही नाही, खूप आनंदी आहो मी इकडे. म्हणजे आमचं थोडंसं जंगल ताडोबामध्ये आहे आणि आमचं गाव जंगलाच्या बाजूला. अगदी आम्हाला इथं रोजगार चांगल्या पद्धतीत मिळायला उपलब्ध करून दिलेला आहे डिपार्टमेंटनी. असं लाकूडतोड वगैरे शिकारी वगैरे आता हा टुरिझममुळे थांबवल्या गेलेल्या. टुरिझम एरिया जो आहे तो आता आपला कुठला झोन येतो? हा नवेगाव झोन. नवेगाव झोन ना, नवेगाव कोर आणि बफर दोन्ही गेट्स आहेत. दोन्ही गेट्स आहेत, नवेगाव रामदेवी गेट हा बफर झोन आहे आणि नवेगाव फक्त हा कोर झोन. आणि तुम्ही इथे किती वर्षापासून ड्रायव्हर काम करता? 8-9 वर्ष झाली. झरणे भीमेला आमच्या इथे धरण जोगामोगा धरण एरियामध्ये जास्त वास्तव्य असते तिचं. त्या एरियामध्ये तिला 2 कप्स होते तेव्हा ते छोटे असल्यामुळे खूप चार्ज करण्याचा प्रयत्न करायची. तर तिची मुवमेंट आम्हाला बघून टायगरचा अनुभव आला की टायगर आपल्यावर अटॅक करण्याच्या अगोदर काय मुवमेंट करते. तर तो मुवमेंट आम्ही बघून आता टायगरचं एवढं अनुभव आला आहे आम्हाला की त्यांची मुवमेंट बघून आम्ही त्यांना समजू शकतो की आता ह्या आपल्यावर चार्ज करू शकते किंवा ह्या शिकारीच्या मुवमेंटवर आहे किंवा झोपण्याच्या मुवमेंटवर आहे. तर आपल्याबरोबर आहेत आपले गाईड अनिल, जे कालसुद्धा आपल्याबरोबर होते आणि आजसुद्धा आहेत. तर अनिल काय सांगाल तुम्ही? ते झरणे फिमेल आहे, तिने 2011 गेट ओपन झालं. तेव्हा म्हणजे ते बच्चे वगैरे धरणं स्पॉट आहे जोगामोगा धरण. तिने 2 वर्ष इतकं परेशान केलं का खूप चार्ज करायचे ते. अच्छा. ते लोक बघायला पण खूप यायचे ऑनलाईन, म्हणजे कोरची ऑनलाईन सोडून इकडं बफरला यायचे. तेव्हा म्हणजे झरणी कशी चार्ज करते बा
ते बघायसाठी यायचे. आत्ता आपण बघितला टायगर छोटा मटका, तर तो झोपूनच होता बराच वेळ. तर बराच वेळ आपण थांबलो तिथे, आपण वाट बघत होतो की तो कधी उठेल, पुढे त्याची मुवमेंट काय असेल. ऊन निघाल्यावर समजा ऊन जर जशी कडक निघाली तर तो पाण्याकडे जाईल, कारण तो पाण्याकडे जाणारच नंतर. आणि जसं की तुम्ही सांगितलं जंगल पूर्ण थंड झाले, कालपासून इथे पाऊस पडत होता. कालपासून पाऊस पडतो, एप्रिल महिना. आम्ही येताना इथे, आम्ही जेव्हा इथे येत होतो, आम्ही पूर्ण गर्मीपासून वाचण्यासाठी भरपूर तयारी करून आलेलो. इकडे भरपूर टेम्परेचर राहते. तसं आता आता असं वाटतं 46-47 पर्यंत जाते. हो 47 पर्यंत जातं ना. पण आता आम्हाला असं वाटतं इथे येताना स्वेटर घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं, इतकी थंडी आहे. ब्रेकफास्ट आलेला आहे इथे. सँडविचेस आहेत, आलू पराठे आहेत, आणि इथे अंडी आहेत, आणि ते माझा दिलेत. इथे बघा, इथे मधमाशांचं पोळं पडलेलं आहे. आणि इथे आमची जिप्सी थोड्या वेळासाठी थांबलेली आहे. इथे ड्रायव्हर आणि गाईडचं असं म्हणणं आहे की हा झरणीचा एरिया आहे. आणि इथे अनएक्सपेक्टेडली सुद्धा साइटिंग्स झाल्या आहेत इथे, कारण का हा खूप थंडगार एरिया आहे. म्हणजे इथे बारमही सावली असते आणि एकदम थंडावा असतो. तर इथे मोस्टली टायगर्स किंवा लेपर्ड्स आराम करायला येतात. इथे आम्हाला असं सुद्धा सांगितलं की तुमच्या नजरा जरा वरती ठेवा, वरती सुद्धा कुठे लेपर्ड बसलेलं दिसू शकतो. आणि आता मी वरती बघितल्यावरती इथे बघा, जवळजवळ ना प्रत्येक झाडावरती 15-20 मधमाशींची पोळी दिसत आहेत. हे बघा मधमाशींचं पोळी इथे पण आहे. भरपूर वेळ झाला आम्ही अशाच कॅनोपीमधनं फिरतो आहे. म्हणजे इथे रस्ता आहे आणि इथे बघा, इथे सगळी सफेद रंगाची झाडं आहेत. किती काय दिलं आहे निसर्गाने आपल्याला. प्रत्येक झोनला त्याचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. असं नाही मित्रांनो की आपण जंगलामध्ये आलो फक्त आपल्याला फक्त आणि फक्त टायगर किंवा कुठला प्रेडेटर बघायचं आहे आपल्याला. मित्रांनो हे जंगलसुद्धा इतकं ब्युटिफुल आहे ना. बबलीचा एरिया, राईट, हा बबलीचा एरिया आहे. किती पिल्लं किती आहे तिला, कप्स किती आहेत. हा स्पॉट जो आहे ना, इथे बबली इथे रेस्ट करते, इथे थांबते. आणि हा स्पॉट जो आहे हा नवेगाव बफर. आणि हा इथे नाला आहे, त्या नाल्याच्या तिकडे जो स्पॉट चालू होतो नवेगाव कोर. तर मित्रांनो समोर कोर झोन आहे आणि हा बफर झोन. बाबा रागाने बघू नको रे, तू केवढा आहेस बघ. बाबा इथेच बघतोय का आहे बघ, आणि आपल्याच साईडला येतोय. हे भाय सवकाशा जरा केवढा आहे बघा. हा बघा शार्दूल बघा काय बोलतो, गाडी बंद नका करू प्लीज. वॉटर साईज यार, वॉटर साईज खतरनाक यार. काय हे बघा मित्रांनो, इथे हे ग्रीन कपडा लावलेला आहे, हिरवा कपडा लावलेला आहे, आणि फेन्सिंग केलेलं आहे, आणि खूप मोठं आहे, भरपूर मोठं आहे. इथे ग्रास लाईन म्हणतात ह्याला. इथे गवताचा प्रोजेक्ट आणणार आहेत, म्हणजे इथे गवत उगवलं जाणार आहे, जेणेकरून इथे कमी असलेली हरणं त्यांच्यासाठी इथे व्हेजिटेशन निर्माण होईल. आणि त्यांची संख्या इथे वाढली तर वाघांची संख्या पण इथे आपोआप वाढेल. आणि असे ग्रास लाईन प्रकल्प आपण मध्य प्रदेशला कान्हा नॅशनल पार्कमध्ये भरपूर प्रमाणात बघितले होते. मित्रांनो हे बघा बकरी घेऊन जात आहे. बकरी कशाला नेत आहे, पकडून नागझिऱ्याला घेऊन जाणार आहे. अच्छा, तिथे टायगरची संख्या कमी असल्यामुळे इथली आपल्या नवेगाव रामदेगी झोनची टायगर सावडल झरणीची सावडल कब आहे तिला घेऊन जातो. म्हणून त्याला ती बकरी बांधते ना. काल मी बघितली ती बकरी तिकडे बाहेर बांधलेली. 8 दिवस झाले ऑपरेशन चालू आहे पण अजूनपर्यंत सापडली नाही. 3 बकऱ्या मारल्यात ना ऑलरेडी. तिन्ही त्या टायगरीनेच खाल्ले. तर आता आपण मगाशी जी बकरी आपण इथे आत नेताना बघितली ती आहे ना काल इथे बांधलेली. इथे बघा ह्या पोलला बांधलेली. आणि मला पण प्रश्न पडलेला की इथे बकरी अशी का बांधून ठेवली आहे. तर काल जेव्हा संध्याकाळी सफारी संपली तेव्हा मी ती बकरी बघितली तिथे. तर आता त्या बकरीला ते आतमध्ये घेऊन गेलेत तिकडे फॉरेस्टवाले. तर त्याचं कारण असं की इकडे एक फिमेल आहे ती फिरते इथे. त्या फिमेलचं नाव काय अजून ह्या लोकांनी डिस्क्लोज केलं नाही आहे. तर त्यांना ह्या फिमेलला पकडायचं आहे. म्हणजे जेव्हा ती फिमेल ही बकरी खायला येईल तेव्हा तिच्यावरती डॉट मारणार. डॉट मारणार म्हणजे ट्रँक्युलायझरनी तिला ट्रँक्युलाइज करणार. हा 8वा दिवस आहे त्यांचा. ह्याआधी 3 बकऱ्या झाल्यात. 3 बकऱ्या त्या टायगरनी
पकडल्यात खाल्ल्यात पण ट्रँक्वलायझरचा डॉट काय लागलेला नाहीये त्यांना. आज आपली मॉर्निंग सफारी संपलेली आहे आणि आजच्या सफारीबद्दल सांगायला गेलं तर एकंदरीत सफल सफारी होती. कारण का आपल्याला इकडचा फेमस असलेला टायगर छोटा मटका तो आपल्याला दिसला. इनफॅक्ट कालपासून मी त्याच्याबद्दल खूप ऐकून होतो की इकडचा तो खूप बोल्ड आणि खूप फेमस टायगर आहे. तो अजिबात कोणाला घाबरत नाही, म्हणजे कितीही जिप्सीज असल्या तरी त्या जिप्सींच्या मधनं जाणार. अशा प्रकारे मित्रांनो हा आजचा व्हिडिओ होता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल मी बोरिवलीकर फॉर मोर व्हिडिओज ऑन ट्रॅव्हल रेसिपीज फ्रेंड्स अँड मोर.